नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी एका पुस्तकासोबत आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे कॉप्स इन अ क्वॉगमायर. म्हणजे एका चिखलामध्ये अडकलेले पोलीस असा त्याचा थेट अर्थ आहे, पण हे संकटात असलेले पोलीस असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि हे लिहिणारं पुस्तक आहेत राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वायरलेस यंत्रणेचे प्रमुख IPS सुनील रामानंद सर. आज मी त्यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांच्या पुस्तकासोबत आहे. हे त्यांनी पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाचं विशेष असं आहे की अनेकांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये 2010 दशकामध्ये सराफांवर दरोड्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये होतं. नगर आणि बीडसारख्या जिल्ह्यामध्ये ड्रॉप हा प्रकार होता. हा ड्रॉप प्रकार काय होता, तो कशा पद्धतीने राबवला जात होता, हे ड्रॉप नक्की काय आहे, हे आपण सरांकडनं समजून घेणार आहोत. आणि या पुस्तकातल्या सगळ्या इंटरेस्टिंग बाबी आहेत. पोलीस खात्याला दर्जाला कोणा समजून घ्यायचं असेल, जे जनतेचे रक्षणकर्ते समजले जाणारे पोलीस आहेत, ते देखील कसे संकटात सापडू शकतात आणि त्यातनं ते कसा मार्ग काढतात, याचं सगळं वर्णन. एक फिक्शन आहे, पण योगायोगाचा भाग म्हणजे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर कळू शकेल की अरे, आपलं सगळं आसपासच घडत आहेत. तर रामानंद सर, तुमचं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आपण आज या ठिकाणी आलात आणि आपलं स्वागत आहे आणि आपण माझ्या पुस्तकामध्ये रुची घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. यस, कॉप्स इन अ क्वॉगमायर म्हणजे पोलीस संकटात आहेत असं शीर्षक तुम्हाला का द्यावं असं वाटलं, हाच खरं मला सगळ्यात आधी पडलेला प्रश्न. काही बेसिक्स मी या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम म्हणजे हे वर्क ऑफ फिक्शन आहे, ही काल्पनिक कथा आहे. पण अर्थातच जेव्हा आपण कुठलीही काल्पनिक कथा लिहितो तर कुठल्या ना कुठल्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगांनी तो इन्फ्लुअन्स्डच असतो. त्याच्यामुळे मी हे नाकारणार नाही की हे पुस्तक लिहित असताना माझे जे काही अनुभव खात्यामध्ये काम करत असताना मला आले होते त्याचा या पुस्तकावरती फार मोठा इम्पॅक्ट आहे. आता या पुस्तकाबद्दल मी काही बेसिक अजून गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ही सुपर कॉप स्टोरी नाही. बरेचसे लेखक लिहिताना एकतर ते स्वतःबद्दल लिहितात किंवा सुपर कॉप स्टोरीज लिहितात, लार्जर देन लाईफ कॅरेक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये खूप मसालेदार असं ते लिखाण असतं. माझा हे पुस्तक लिहिण्याच्या मागचा उद्देश तो नाही आहे. पोलीस काम करत असताना पोलिसांना काय कुठल्या कुठल्या कष्टांच्या समोर कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस करायला लागतं आणि जर यथाकदाच गॉड फॉरबिड कधी काही कुठला मोठा प्रश्न निर्माण झाला तर तेव्हा किती कमी इन्स्टिट्यूशनल सपोर्ट असतो आणि तो पोलीस अधिकारी कशामधून जातो. जसं एक अर्ध सत्य नावाचा एक सिनेमा आला होता, तर ओमपुरीचा त्या तो सिनेमा जो तो पण सुपर कॉप सिनेमा नव्हता, परंतु तो एक वेगळी नाण्याची बाजू दाखवत होता. तर मला ती वेगळी नाण्याची बाजू दाखवण्याच्या उद्देशाने मी हे लिहिलेलं हे नॉवेल आहे. याच्यामध्ये सुपर कॉप्स नाही आहेत, नॉर्मल पोलीसमन आहेत. आणि क्वागमायर म्हणजे दलदल, दलदलमध्ये फसलेला पोलीस म्हणजे हे कामच आमचं पोलीस खात्यातलं असं आहे की याच्यामध्ये इंटेन्शन नसताना ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. हे एकमेव खातं आहे जिथं इंटेन्शन नसतं, हेतू नसतो, तसं करायचं नसतं, परंतु ज्याला आपण प्रोफेशनल हॅझर्ड हा शब्द वापरतो तर खूप प्रोफेशनल हॅझर्ड्स असतात आणि ह्यातून कधीकधी काही अशा गोष्टी घडतात आणि ती गोष्ट घडल्यानंतर जी सिस्टीम आहे ती किती होस्टाईल होते, किती अनफ्रेंडली होते, किती आपलं अंग काढून घेते हे, आणि तो म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ही हॅज टू फेंड फॉर हिमसेल्फ, त्याला स्वतःचं स्वतःच पाहायला लागतं आणि त्याचे परिणाम किती गंभीर असतात. नुसतं त्या अधिकाऱ्यावरती, त्याच्या करिअरवर नव्हे तरी परिवारावरती सुद्धा, ह्याबद्दलचं मी थोडंसं एक फिक्शनलाइज चित्र इथं निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला पदोपदी जाणवतं की नगर आणि बीड जिल्हे आपल्या प्रामुख्यानं डोळ्यासमोर येतात आणि हे दोन्ही जिल्हे अशा सराफांवरील दरोड्यासाठी किंवा एक ड्रॉप नावाचा प्रकार होता त्यासाठी इनफेमस होते. तर सर आणि सर देखील नगरला SP म्हणून होते आणि ते आधी म्हटल्याप्रमाणे नगरमध्ये जो काम केल्याचा अनुभव आहे त्यांना आलेला आहे, त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचं एक चित्रण आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच दिसतं. तर सर, नगरमधला तुमचा अनुभव आणि ड्रॉप हा प्रकार जरा थोडक्यात आपल्या नव्या वाचकांना थोडा कळू शकेल, जुन्यांनी ज्यांनी बातम्या वाचल्या असतील 10 वर्षापूर्वी त्यांना नक्कीच माहिती असेल.
तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी पुनश्च सांगतो, ह्याला मी अजूनही वर्क ऑफ फिक्शन म्हणतो. लेख वाचकाने आपले तर्क काढावे, मी क्लिअर करतो. वाचकासाठी मी थोडं सोपं करू. हा पण ते वाचकाने. आता तुम्हाला मी ड्रॉप बद्दल सांगतो. ड्रॉप म्हणजे असं हा एक असा आगळा वेगळा प्रकार होता. ड्रॉप नावाचा शब्द आयपीसी मध्ये किंवा कुठेही नाही. तो पोलिसांच्या तो पोलिसी भाषेतला शब्द आहे. तर काय ड्रॉप मध्ये होतं नेमकं असं की काही गुन्हेगार सराफांना किंवा काही लोकांना ते आमिष दाखवतात की आमच्याकडे स्वस्त दरामध्ये सोनं मिळतं आणि हे स्वस्त दरातलं सोनं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या आणि तिथं समजा एक म्हणजे अर्ध्या किमतीत 1/4 किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते सोनं देऊ या या ठिकाणी आल्यानंतर आणि तुम्ही ते घेऊन परत जाऊ शकता एवढ्या एवढ्या पैशाला. मग जेव्हा हे मग ते सराफ असतील जे कोणी असतील जेव्हा ते ठिकाणी पोचायचे तेव्हा सोनं तर दूरचीच गोष्ट, ते त्यांनाच लुबाडायचे, ते पैसे घ्यायचे, थोडीफार मारहाण करायची आणि पशार व्हायचे. तर या गुन्ह्याला ड्रॉप हे नाव दिलं. म्हणजे ड्रॉप हा नक्की दरोड्याचा प्रकार ही म्हणता येईल त्याला, परंतु त्याची तो करण्याची पद्धत अशी होती, मोडस ऑपरेंडाई जी त्याची अशी होती की त्याला अल्युअर करायचं की तुला स्वस्त दरामध्ये सोनं देतो आणि लुटायचं. तर या प्रकारचे गुन्हे मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी होतात. ओके. आणि ते सराफ असायचे ते प्रमुख्यानं पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात नसायचे? अनेक प्रकारचे लोक याला या आमिषाला बळी पडायचे. काही मिडलमॅन पण असायचे. आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये जे पाण्याची गोष्ट अशी आहे की हे गुन्हे रिपोर्ट व्हायचे नाहीत. म्हणजे एखादा चुकून माकून कोणीतरी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला यायचा, कारण रिपोर्ट द्यायला जर तो आला तर तू कशाला आलाय म्हणून काय सांगणार. तो हे सांगणं की मी सोनं स्वस्त दरात घ्यायला आलो होतो, तर स्वस्त दरात कुठलं सोनं मिळतं? अर्थातच चोरीचं सोनं. तर त्याच्यामुळे बरेचसे गुन्हे हे दाखल व्हायचे नाहीत. त्याच्यामुळे हा एक म्हणजे मी तर म्हणेन 10 एखादा गुन्हा दाखल रिपोर्ट व्हायचा. दाखल म्हणजे रिपोर्टच व्हायचा. तर असं अशी तिथे प्रथा होती. या पुस्तकामध्ये पंकज नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि नगरचं आपण मी मगाशी म्हटलं नगर नाव घ्यायचं काही कारण नाही आहे. त्यांनी वेगळं नाव त्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला ते पुस्तक वाचून कळेल. पण जेव्हा तुम्ही नगरला SP होता, आता थेट त्या प्रश्नाकडे येतो, तर तेव्हा अशा याचं ड्रॉपचं प्रमाण कसं होतं आणि अशा गुन्ह्यांचं प्रमाण किती होतं? म्हणजे तुमच्याकडे रिपोर्टिंग कसं असतं तेव्हा? नगर काही बीडचा भाग तुमचा पाथर्डी ह्या साईडला किंवा तो बुरहानपूर आहे, इकडे या घटना सातत्याने घडत असायच्या आणि त्यातल्या काही अल्प प्रमाणामध्ये रिपोर्ट व्हायच्या. आता काय परिस्थिती आहे माझं मला आय वोंट बी इन अ पोझिशन टू से, परंतु हे प्रकार घडत असायचे. अच्छा. आणि त्या गुन्ह्यांचा रोखण्यासाठी एक स्क्वॉड तयार केलेलं असतं आणि ते SP पंकज यांच्या नेतृत्वाखाली ते स्क्वॉड काम करतं. आणि हे काम करत असताना ते स्क्वॉड कसं अडचणीत किंवा दलदलीमध्ये सापडतं याचं सगळं वर्णन या पुस्तकामध्ये आहे. या अनुषंगाने माझा सर पुढचा प्रश्न आहे, यातला पंकज नावाचा जो खरं एक कॅरेक्टर आहे तो या पुस्तकाचा तो नॅरेट करतो सगळं की कसं कसं घडत गेलेलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं नाही नॅरेट करत. तो फर्स्ट पर्सन मध्ये नॅरेट नाही करत. त्याच्या भोवती सगळं घडतं इथे की तो सगळं पाहतो आहे, त्याच्या नेतृत्वाखाली सगळं घडतं आहे, तो सगळी टीम बिल्ड करतो आहे, सगळे जे त्यातले कॅरेक्टर्स आहेत ते त्याला रिपोर्ट करतात. तर हा जो पंकज आहे हा सुपर कॉप तुम्ही का नाही दाखवला? हा पण आरसा अडचणी सापडलेला आहे, हा पण तो वास्तवाशी जुळून घेतो आहे. बघा, सुपर कॉप ही जी कन्सेप्ट आहे ही काही लोकांनी स्वतःची वाहवाह करण्यासाठी केलेली आहे. आणि कसं आहे की सुपर झालेलं असं आहे की आधुनिक काळामध्ये कामापेक्षा परसेप्शन मॅनेजमेंटला महत्त्व आलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी असा मी तसा कोणच सुपर कॉप नाही आहे. शेवटी एक लक्षात घ्या, पोलिसांचं जे काम असतं हे टीमवर्क आहे. सगळ्यात आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो की कधी कधी फार महत्त्वाची मोठ्या मोठ्या गोष्टी डिटेक्ट होतात, मोठा गुन्हेगार पकडला जातो, मोठी टीप मिळते. हे सगळी टीप हे सगळे कॉन्स्टेबल आणतात. लक्षात घ्या तुम्ही,
फार महत्वाचा तो घटक आहे. कॉन्स्टेबलरी जी आहे पोलीस खात्यातली, हे अतिशय उत्कृष्ट माहिती आणतात, कारण त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती असते. पण त्याचं क्रेडिट ठाणेदार घेतो, मग कालांतराने एस पी घेतो किंवा माझी माहिती. सांगायची गोष्ट काय आहे की ही टीम वर्क आहे, आणि जो फील्डमध्ये काम करणारा माणूस असतो, जो इन्फॉर्मेशन आणतो, तो खरा सुपर कॉप म्हणेन मी त्याला. पण तो कधी पुढे येत नाही, त्याचं नाव घेतलं पण जात नाही, भल तेच आपलं क्रेडिट घेऊन जातात. त्याच्यामुळे तसं नाही आहे असं माझं मत आहे. काही काही असे अधिकारी होऊन गेलेले आहेत ज्यांचे अतिशय चांगले नेटवर्क्स पण होते आणि त्यांनी अतिशय चांगलं काम पण केलं होतं. परंतु तुम्ही लक्षात घ्या की जे कॉन्स्टेबलरी आहे, ह्याला ह्याबाबत ड्यू क्रेडिट मिळत नाही. ते आणतात माहिती बरोबर आणि फक्त वरिष्ठ साहेबांच्या. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ का? मी तुम्हाला एक उदाहरण देऊ, तुम्हाला अजून आठवतं. मी नवीन माझ्यासाठी ट्रेनिंग होऊन आष्टी बीड येथे मी एएसपी म्हणून जॉईन झालो होतो, आणि मी पाटोद्यामध्ये होतो तेव्हा. तर वायरलेसवरून एक कॉल आला की सालेवडगाव येथे क्वाड्रपल मर्डर झालेलं आहे, म्हणजे चार लोकांना मारून टाकलेलं आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक रायटर होता, त्याचं नाव होतं सांगळे, हेड कॉन्स्टेबल. तो माझ्यासोबत आला होता पाटोद्यामध्ये. तो मला काय म्हटलं माहिती काय, साहेब हे नक्की काम आठरे पाटलाचं असणार, एवढंच म्हटला तो. आम्ही जंग 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 पछाड करून तपासता लागलो, तो रामबाब आठरे पाटीलच निघाला. आता जर मी उद्या म्हटलं की मी काढलेली इन्फॉर्मेशन आहे, नो, ती सांगळेची इन्फॉर्मेशन. तर ते जमिनीशी जोडलेले असतात, त्यांना सोसायटीची पल्स माहिती असते, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे सोर्सेस आणि चॅनल्स असतात. हे मला थोडक्यात सांगायचं. हे सुपर कॉप बिपर कॉप मग ते काय फोटो काढा हे, तर ते वेगळे, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट हे जे इन्फॉर्मेशन आणतात ते तळागाळातले लोअर रँकचे लोकच आणतात. लोकच आणतात. पण याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की जी सिस्टीम हॉस्टाईल होते जेव्हा पोलीस अनावधानानं एखाद्या संकटात जेव्हा सापडते, तर तुमचा स्वतःचा याच्याकडे पाहण्याचा काय अनुभव, की असं सगळं घडत गेलं किंवा नक्की असे काय होतं? तुम्हाला सांगतो, एखाद्या पोलीस अधिकारी असू दे किंवा कर्मचारी असतो, त्याच्यासाठी सगळ्यात ड्रेडफुल गोष्ट म्हणजे भीतीची गोष्ट असते त्याच्यावरती गुन्हा दाखल होणे. प्रॉसिक्युशन फेस करणं हे पोलीस मनसाठी फारच डिफिकल्ट गोष्ट. जरी पोलीस स्वतः एवढे प्रॉसिक्युशन करतात, पण जेव्हा वेळ येते तर सिस्टीम नाही फार सपोर्टिव्ह राहत. आणि मग प्रत्येकाचा दृष्टिकोन हाच राहतो की तुम्ही तर पोलीस म्हणात, तुम्ही कायदा राबवता, तुम्हीच कसा कायदा मोडला, असं एक प्रकारची भावना होते. आणि मग इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसेस असू दे, ज्युडिशियल प्रोसेस असू दे, ही थोडीशी त्याला हॉस्टाईल जाते इतरांपेक्षा. तुम्ही बघा ना, अटक झालेल्या पोलिसांना बेल मिळायला किती वेळ लागतो, सर्वसामान्य नागरिकांना किती वेळ लागतो. तर ते सिस्टीम होऊन जाते हॉस्टाईल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा इथं बाब अशी की आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे ही फेस करायला फार खर्च येतो. वकील लावायला लागतात, लांब लचक चालते, हे ते खूप, इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह थिंग. सो ते कमी नाही आहे. आता मी सुद्धा या मागच्या वर्षी एल एल बी केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, इट इज एक्सपेन्सिव्ह. लॉयरची फीज, हे ते अमुक तमुक काम सांभाळणे, मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही अर्थाने हो. आणि ते मानसिक खच्चीकरण ह्या आर्थिक गोष्टीमुळे पण होतं जास्त. वेअर डू यू गेट द मनी फ्रॉम? तुमच्या लक्षात आलं ना? तर हे असं हे त्यातला थोडासा गाभा आहे. पण हे जेव्हा स्क्वॉड काम करतं तुमच्या फिक्शनमध्ये, तर ते पंकज त्यांना जेव्हा इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा त्यातलं असं काही दिसतं की काही लोक त्यांचे परस्परच काही खाली उद्योग करत असतात, असंही तुम्ही छोटा छोटा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे गिरीश, तो डे टू डे बेसिसवरती या स्क्वॉडचा हे आहे, काय माहिती आहे, तो इन्चार्ज आहे. म्हणजे डे टू डे बेसिसवरती जे ऑपरेशन्स असतात ते तो त्याला लीड करतो. पंकज हा सेरिमोनियल किंवा टायटुलर असा त्या स्क्वॉडचा इन्चार्ज आहे. तो आपला ऑफिसमध्ये बसून बाकीच्या गोष्टी, दिस इज वन ऑफ हिज जॉब्स. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात एवढ्या मोठे, हे हा एक त्यातला एक भाग झाला. पण तो दुसरा जो कॅरेक्टर आहे ही इज इन चार्ज ऑफ द स्क्वॉड. आणि मग आता तपास म्हणजे फिरणे, हे करणे, माहिती काढणे, रेड्स करणे, हे मग हे कंटिन्युअस प्रोसेस असती, ते
स्क्वॉडचा इन्चार्ज म्हणून तो आणि मेंबर जे आहेत स्क्वॉडचे ते आपले भटकत असतात इकडं तिकडं. अच्छा, तर यातला आय पी एस पंकज देखील एक पाठलाग करत, त्या चोरांचा पाठलाग करत त्याचा पाय मुरगळेला असं देखील धावत असतो. तर एक घटना घडते, तशी एक त्याच्यामध्ये घटना घडते. आणि तुमच्या बाबतीत तसं घडलं की तुम्ही पाय तुमचा माझा लिंक तोडली, पण मला आठवत आहे की पुणे जिल्ह्यापर्यंत तुम्ही पाठलाग करत आलेला होता. तर ते सी वन्स अगेन हे फिक्शनल आहे, पण ती तुमची मी कसं तसं म्हणेन, पण ती तुमची घटना सांगावी याच्याशी काही संबंध नाहीये. पण ते तेव्हा नक्की काय, आळेफाट्यामध्ये एक दिवसा ढवळ्या आळेफाट्यामध्ये एक डेकॉल्टी झाली होती, आणि त्या आळेफाट्याच्या डेकॉल्टी नंतर ते ती गाडी घेऊन निघाले नगरकडे, आणि मग ते नगरच्या जस्ट आधी त्यांनी राईट टर्न घेतला आणि ते मग डोंगराकडे ते गेले, त्यांना गावकऱ्यांनी पकडलं, त्यातले दोन सापडले आणि एक निष्ठून गेला. तर तेव्हा माझा होता पाय मुरगळलेला, तेव्हा थोडस इंजुरी होती, तर मी गेलो तिथे, परंतु फारच टेंडर होता पाय, तो परत मुरगळला, मग त्याला प्लास्टरच करायला लागलं त्याच्यानंतर, टेंडन टेर होता तो. अच्छा, तो एक म्हणजे मला त्या भगवान हे याला एक आपण त्याला काय म्हणूया, एक फुटनोट आहे, फुटनोट आहे, हा योगायोगाचा भाग आहे. पण तेव्हा नगरमधल्या किंवा अनेकांना आठवत असेल की तेव्हा ती बातमी पण बरीच गाजली, डे टाइम सगळा तो पाठलाग सगळा झालेला होता. ते ती लोक प्रिझनमध्ये एकत्र आली होती, हो, आणि मग त्यांनी तो उद्योग केला, कारण बाकीचे जे डेकॉरिटीज आहेत त्या सनसेटवाले आहेत. बरं, दिवसा ढवळ्या म्हणजे अशा या टाइमला, अशा टाइमला, ओके, ब्राईट म्हणजे अगदी ब्रॉड डे लाईट अशा त्याचा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये. पण सर, आता हे तुम्ही पुस्तक लिहिलं, पण ते एखाद्या पोलीस ऑफिसरला इतकं म्हणजे छोट्या छोट्या मायन्यूटली डिटेल्स लिहिणं, अतिशय तुम्ही छोटे छोटे टिपलेले आहात. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे ते तुम्ही मेमरीमध्ये ठेवलं होतं की कसं? नाही नाही, तसं नाही. तुम्हाला सांगतो कसं आहे की हे जेव्हा मी लिहायला घेतलं हाती तेव्हा ते सोपं मला सुरुवातीला ते कठीण गेलं लिहिलं, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की जर तुम्हाला फिक्शन लिहायचं असेल तर तुम्हाला खूप वाचायला लागतं. आता नॉर्मल वाचणं कादंबरी, बाबा तुम्ही एखादं नॉवेल उचललं, वर्क ऑफ फिक्शन उचललं, काय चार्ल्स डिकन्स उचललं, जे काय शेक्सपियर जे काय असेल ते आणि वाचत, तर आपण कसं आहे ते एक एंटरटेनमेंट म्हणून वाचतो, पण तेवढ्यानी भागत नाही. जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला लोकांच्या थोड्या लिटररी स्टाईल्स स्टडी करायला लागतात. बरं, रायटिंगबद्दल सुद्धा काही रुडिमेंटरी रूल्स आहेत, किंवा मोठे सेंटेन्सेस बनवू नका, छोटे बनवा, आणि वर्तमानपत्राच्या बातमीसारखं लिहू नका, त्याच्यामध्ये थोडा रस असला पाहिजे. साधे सगळ्यात मी नेहमी सांगतो की यू शुड बी एबल टू स्ट्रिंग ब्युटिफुल सेंटेन्सेस विथ बेसिक वर्ड्स. जो ते करू शकतो तो चांगला लेखक बनतो, की तुम्हाला साध्या शब्दांनी सुंदर वाक्य लिहिता आली पाहिजे. पोलीस आणि सुंदर लेखन हे जरा थोडस विरोधाभास आहे, म्हणून तुमचं हे लेखनाकडे तुमचा कल कसा? बघा, काय आहे की एक असं समज आहे की म्हणजे आता ही फार जुन्या काळापासून समज आहे की पोलीस हा फार बुद्धिमान नसतो असं एक समज आहे, आणि किंबहुना अशी समज असेल की पोलीस होण्यासाठी बुद्धीची आवश्यकता फारशी नाही, कारण तो ऑर्डर दिली की तो ऑर्डरप्रमाणे काम करत असतो आणि त्याला फार, परंतु तसं नाही आहे. तुम्ही जर आता बघितलं की जर तुम्ही यू पी एस सी बघितली तर यू पी एस सीमध्ये जे आय पी एसमध्ये अधिकारी येतात ते एक्स्ट्रीमली क्वालिफाईड लोक आहेत, ब्रिलियंट करिअर ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत, मेजॉरिटी हे इंजिनियर्स आहेत, चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स आय आय टी सारख्या ठिकाणून शिकलेली खूप लोक आहेत. अर्थातच एकदा खात्यामध्ये जरी आल्यानंतर सुद्धा तो कुठंतरी तो इंटेलेक्च्युअल बेंट ऑफ माइंड जो आहे किंवा ते क्रेविंग जे आहे ते काही निघून जात नाही. त्याच्यामुळे बऱ्याच पोलीस ऑफिसर्सनी आणि इवन बाकी सिव्हिल सर्व्हंट्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली आहेत आणि चांगल्या क्वालिटीची लिहिलेली आहेत. तर त्याच्यामुळे तर मग तर मला सुरुवातीला जेव्हा थोडं मी स्ट्रगल केलं त्यानंतर मी वाचन खूप केलं आणि माझ्या स्पेअर टाईममध्ये मी खूप लिटरेचर वाचलं, मी त्यांच्या लिटररी स्टाईल्स मी पाहिल्या आणि मग त्या आधाराने मग मी सुरुवातीला हळूहळू लिहायला सुरू केलं. सुरुवातीचे चॅप्टर्स मला रिवाईज पण खूप करायला लागले, पण मग नंतर मग ते मला जमून गेलं, मला जमून गेलं. मग मी काय केलं, थोडं लिहिल्यानंतर मग मी त्याचा पूर्ण नॉवेलचा एक प्लॅन बनवला चॅप्टर वाईजच,
त्याच्यात काय 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 कसं 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 येईल, मग त्याचं एक स्केलेटल फ्रेमवर्क मी बनवलं आणि मग ते फ्लॅशिंग आउट डिटेल्स जे म्हणतात म्हणजे ॲक्च्युली बसून लिहिणे, तर मग ते हळूहळू हळूहळू लिहित गेलो तर ते नंतर नंतर मला काय फार कठीण नाही फार कठीण नाही गेलं. याच्यामध्ये जेव्हा आम्ही पुस्तक वाचतो तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र वगैरे असा उल्लेख केलेला आहे, काही अशी ती नावं लक्षात येतात सुजान वाचकांच्या. तर जेव्हा तुम्ही त्यात काही उल्लेख आहे केलं की एका त्या पंकजच्या याच्यामुळे एखाद्या आमदाराचं सीट गेलेलं असतं किंवा तो आमदार त्याच्यावर नाराज असतो, तर दैनंदिन याच्यामध्ये पॉलिटिकल लिडर्स आणि पोलीस यांचा कसा संबंध होता किंवा तुमचा तरी तुमच्या करिअरमधला तो संबंध कसा राहिला? मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो कसं आहे की शेवटी पोलीस विभाग असेल किंवा रेव्हेन्यू विभाग असेल हा फार लोकाभिमुख विभाग आहे, तो इन्कम टॅक्स सारखा नाही. जसं तुम्ही जर IRS बघितलं, ठराविक लोक असतात, ठराविक प्रोसिजर्स असतात. पोलीस विभाग तर मी म्हणतो की या विभागाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, बाकीचे विभाग श्रिंक व्हायला लागलेत, छोटे व्हायला लागलेत, हा वाढत जाणार, याच्या चॅलेंजेस पण वाढत जाणार, गुन्ह्यांचे स्वरूप पण वाढत जाणार आणि फार मोठा पब्लिक इंटरफेस आहे. इथपर्यंत आहे की बऱ्याचशा गोष्टी नागरिकांना वाटतं की पोलीस माझ्या सोडून देतील, जेव्हा की पोलीस राईट फोरम नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो, सिव्हिल डिस्प्युट्स घेऊन लोक येतात पोलीस स्टेशनला आणि आम्हाला मदत करा, त्यांना सांगितलं नाही रे बाबा हा तुमचा सिव्हिल डिस्प्युट आहे, तुम्ही हा एक की बाबा तुम्ही हा कोर्टाकडून घ्या किंवा रेव्हेन्यू मशिनरीकडून सोडून घ्या, तर थोडीशी लोकांच्या मनात असते की तिकडे फार वेळ लागतो, वकील दलील हे ते आणि अपील, मग याच्यामध्ये डिकेट्स निघून देतात. ते म्हणतात साहेब तुम्ही काहीतरी करा आणि आमचं मार्गी लावून द्या, तुमचे गुड ऑफिसेस वापरा तुमच्या. तर त्याच्यामुळे हा फार मोठा आणि असा प्रचंड असा व्याप आहे, त्यामुळे अर्थातच लोकांशी संबंध आला तर मग राजकीय लोकांशी संबंध येतो आणि ते सुद्धा बऱ्याचशा वेळेला नागरिकांचे प्रश्न आणून घेऊन येतात, तर इट इज अ वेलकम थिंग. मी तर असं म्हणेन की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे बैलगाडीची दोन चाकं आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला एक वेगळा व्ह्यू पॉईंट मिळतो. मी तर तुम्हाला असं सांगेल की मी जेव्हा नवीन होतो तेव्हा फार हायपर टेक्निकली गोष्टी बघायच्या सवयी असती, कायदा हा हे हा हा, लोकांचे प्रश्न वेगळे असतात, त्याला एक दुसरी बाजू पण असती. हू बेटर दॅन अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, कारण ते त्यांची ती जी दुसरी बाजू जेव्हा ते सांगतात तेव्हा आपल्याला ते स्ट्राईक झालेलं नसतं. तर आय थिंक की दॅट कॉन्ट्रीब्युशन इज देअर आणि ते एका यांनी कोणी पोलीस ऑफिसरनी पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, जो काउंटर व्ह्यू ते देतात तो पॉझिटिव्हली घेतला पाहिजे. आणि नाही मग प्रॉब्लेम, मी तर तुम्हाला सांगतो ना इट इज अ वेलकम थिंग. आणि जर मग इफ यू फील की तो काउंटर व्ह्यू फार अनरिजनेबल आहे किंवा कायद्याला मोडूनच आहे, देन यू हॅव टू टेल की हे नाही बसत. आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मी अनुभवलेलं आहे, मी ॲडिशनल CP स्पेशल ब्रांच मुंबई म्हणून पण काम केलं, जर एखाद्याने विथ ड्यू सिरियसनेस सांगितलं की हे नियमात बसत नाही, कोणी आग्रह करत नाही की तुम्ही ते मोडा. महाराष्ट्रापुरतं मी बोलतो, मला बाकीचं माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये ते कल्चर आहे की तुम्ही जर करेज घेऊन सांगितलं ना की हे की सर हे बसत नाही, हे नाही करता येणार, हे नियमात कोणी इन्सिस्ट करत नाही, कोणी म्हणणार नाही तुम्हाला की ते मोडून करा, एवढा मला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स आहे. आता सिनेमामधल्या पोलिसांच्या प्रतिमेबद्दल पण अनेकदा चर्चा होते, तुम्ही सिनेमे पण पाहत असाल तर एकदम एकतर सुपर कॉप काहीतरी दाखवलेलं असतं किंवा एकदम तो नोटोरियस, तोच भ्रष्ट, तोच गुंड अशा पद्धतीने दाखवलेला असतो, तर पोलीस नक्की असतात कसे? मला तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की मागे जेव्हा एक व्ही शांताराम यांच्यावरती FTIIमध्ये एक कार्यक्रम झाला होता तर मला सुद्धा इन्व्हाईट केलं होतं, त्या अर्थात मी ऑनलाईन झाला होता तो कोविड टाइम्समध्ये, पर्टिक्युलरली 2 आखे 12 हात, कारण माझ्याकडे ते 8 पाडी प्रिझन होतं की त्याच्यावरती आधारित आहे तो. अतिशय चांगला कार्यक्रम झाला, मी थोडे वेगळे इनपुट्स दिले, मग नंतर असं ठरवलं तिथल्या अथॉरिटीजनी की एक पुलिसमॅन इन बॉलिवूड हा ह्याच्यावरती चर्चा, पण ते समाव झालं नाही नंतर. आता मी तुम्हाला
हिंदी फिल्म सृष्टी आणि हॉलिवूड या दोनवरती मी सांगतो. मी जेव्हा हॉलिवूडचे मूवीज बघतो, मग ते वॉर, समजा तुम्ही एखादा वॉर मूवी बघा, जर्मन आर्मी आहे, ब्रिटिश आर्मी आहे, ब्लाबला इकडे तिकडे, कधीही त्यांचा खांद्यावरचा एकही रँक चुकलेला नसतो, नेवर. मी तर डोळ्यात तेल घालूनच बघ यांची चूक काढावी. तो जे वेपन कॅरी करतो, जर तो ब्रिटिशर असेल तर तो ब्रिटिश वेपनच कॅरी करत असणार, अमेरिकन असेल तो अमेरिकनच कॅरी, तुम जर तो हा असेल जर्मन असेल तर तो ल्युगर पिस्टलच कॅरी करणार. त्याचा एक सुद्धा स्टार चुकत नाही. तेच बॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये जसं ते समजा तो एखादा हे दाखवायचा आहे, एस पी दाखवायचा आहे, एका सीनमध्ये वेगळंच इकडं, दुसऱ्या सीनमध्ये काहीतरी वेगळंच इकडं, एका सीनमध्ये काहीतरी वेगळंच इकडं, तस तर दर्जा वाढायला पाहिजे असं मला वाटतं. कसं असतं की की यू आर फुलिंग द ऑडियन्स, म्हणजे तुम्ही हे मानून चाललंय की ऑडियन्स मूर्ख आहे, यांना आम्ही काही खपू, ते तर नाही करत, मला एकदाही नाही दिसलो. त्यांचा टँक असला तो जर्मन टँकच असणार, जर तो जर्मनीचा असेल तर आपल्याकडं काढल्यावर काय पण बनवून कोणाला पण इवन आपले जे हे जे आर्मीचे म्हणजे ते घटकं घटकाला बदलतं इथं, म्हणजे ते ड्यू सिरियस नाही, रिसर्च नाही, कन्सल्टंट्स नाही, गा दिसले ते युनिफॉर्म त्या दिवशी असेल त्याला घालून कर काम, इट इज लाईक दॅट. त्याच्यामुळे बॉल ते हिंदी फिल्म इंडस्ट्री नॉट टू बी टेकन सिरियसली इन दिस मॅटर. पण त्यांचा प्रभाव आहे ना, हा पण त्यांचा प्रभाव आहे ना, त्यांचा प्रभाव, त्यांनी जर एखादी गोष्ट ठरली की त्याचा प्रभाव. मी तर सांगतो एक बॉलिवूड मूवी अख्ख्या देशाला प्रभाव पाडू शकतो विदाउट डाऊट. म्हणजे त्यांच्या इम्पॅक्टबद्दल मी म्हणत नाही, पण त्यांच्या प्रोफेशनल केपेबिलिटीजबद्दल मी म्हणतो की दे मेक अ मेस ऑफ इट. कधी ते हे घालून कधी ते असं कोणतं पिक्चर असं की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं पोलिसांचं चित्र, तुम्ही अर्धसत्यचा, अर्धसत्य हा फार चांगला बनवलेला मूवी आहे. बरं, तो का आवडला तुम्हाला किंवा तो का सेम कॉप्स इन अ क्वागमायरज आहे ना ते. बरोबर, ओके. तुमचं व्हेरी लेव्हलेटेड तुमच्या लक्षात. अजून मग मला कुठला पोलीस सिनेमा आवडला, मग ते बाकीचे मसालेवाले होते. अच्छा, तुम्ही साऊथचे पोलीस पिक्चर पाहतच नसाल मग. मी ऍक्च्युली खरं सांगू, मी अनेक वर्ष झाले पिक्चर बघणं माझं जरा कमी झालेलं. बरं का, आता काय होतं, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो शाळेत आणि कॉलेज, मी पिक्चर म्हणजे मला इतकं आवडायला, मी म्हणजे कधी पिक्चर बघतो असं लागल्यावरती व्हायचं मला. एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ मूवीज. एकदा ते आय पी एसमध्ये आलो ना, तर ते सगळे तीन, तेव्हा सिनेमा हॉल असायचे, काम सोडून 3 तास डिटॅच करून बसायचं म्हणजे, आणि ते कसं ते तुम्ही गेला ना तर तेव्हाच काहीतरी व्हायचं. तर त्याच्यामुळे ते मग थोडेफार टी व्हीवरती जे काय पाहायला मिळतं तेवढं पाहायचं, आणि मग नंतर 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 ते बरं. मग काय झालं, जे माझ्या जनरेशनचे फिल्म स्टार जाऊन हे नवीन आले, ह्यांच्याशी नाही होत माझा कनेक्ट. बरं, ओके. कोणी तसं म्हणजे मला नाही वाटत या जनरेशन. तुम्ही उदाहरण मला विचारलं, आर्टिकल 15 पाहिला, आर्टिकल 15 पिक्चर पाहिला, आयुष्मान, व्हेरी वेल मेड मूवी. अच्छा, अरे ऍब्सोल्युटली एकदम छान बनवलं. त्याच्यात तो काही सुपर कॉप वगैरे दाखवलेलं नाही, पण व्हेरी वेल मेड मूवी. बघा, ते थीम आहे, त्यांनी एक विषय घेऊन केलेला आहे. मग तो असं उडी मारून येणारा पोलीसवाला आणि लात मारून 10 माणसं पाडणारा नाही. बरोबर, दॅट इज अ वेल मेड. अजून मग आता कुठला, मी एक आमिर खानचा आलेला होता पिक्चर तो की सरफरोश इज ऑल्सो गुड मूवी, चांगला मूवी बनवला होता. मी सरफरोश पाहिला होता नागपूर ग्रामीणमध्ये. जेव्हा तुम्ही आय पी एस व्हायचं ठरवलं किंवा आय पी एसच व्हायचं किंवा यू पी एस परीक्षा द्यायची, हे का ठरवलं होतं, त्यावर तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता? मी तुम्हाला खरं सांगू का, मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा मला प्रशासन, मूळचे कोल्हापूरचे सर, मी मूळचा कोल्हापूर, तिथूनच सुरुवात करूया. कसं तुमचं शिक्षण झालं आणि काय? मी माझा जन्म औरंगाबादचा, माझे वडील तेव्हा मराठवाडा विद्यापीठामध्ये पी एच डी करत होते, आणि मग पी एच डी झाली आणि त्यांना शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मी तेव्हा 2.5 वर्षाचा होतो जेव्हा आम्ही कोल्हापूरला आलो, तेव्हा मला औरंगाबाद काय आठवत नाही. मग कोल्हापूरमध्ये मी सेंट झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर नावाची जी आमची स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये मी 1 ते 10 होतो, 11वी 12वी मी राजाराम कॉलेजमध्ये होतो. मग इंजिनिअरिंगसाठी मी मुंबईला आलो,
मग 4 वर्ष मी केमिकल इंजिनिअरिंग केलं UDCT मध्ये. तर मला काहीच माहीत नव्हतं प्रशासन काय, झिरो मी सांगतो, मला काहीच माहीत नव्हतं. समाव इकडून तिकडून थोडं घरून इकडून तिकडून थोडंसं ते एक ग्लॅमराइज्ड व्हर्जन माझ्यासमोर ठेवल्यामुळे आमच्या काही युनिव्हर्सिटीमध्ये लोकांना ना बाहेर जायची खूप क्रेज असायची. म्हणजे माझ्या वर्गामधले अनेक 20-21 तरी लोक अमेरिकेत असतील, सगळे सिटिझन झालेत ते. आणि युनिव्हर्सिटीच्या डिग्रीवरती विथ स्कॉलरशिप ॲडमिशन म्हणायची, चांगल्या टॉप नॉच युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणायची. तर मी थोडंसं मग हे आता हे करायचं तर काय करायचं, म्हणजे कसं करायचं. मग मी ते मी ते मॅगझिन्स वाचायचे, फ्रंटलाईन आणि फ्रंटलाईन नाही काय नाव असायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिन मॅगझिन यायचे ना, तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज असले ना, त्यातले 10 पैकी 8 लोक IIT दिल्लीमध्ये मास्टर्स करणारे दिसले. म्हणजे मग मला हे लक्षात आले की तिकडे जाऊन बस गेलं की ते आपला ग्रुप तयार होतो आणि आपण अभ्यास करू शकतो. मग आता IIT मध्ये मास्टर्स करायला तुम्हाला गेट क्वालिफाय करायला लागते, विदाउट क्वालिफाईंग गेट तुम्हाला IIT मध्ये मास्टर्सला ॲडमिशन मिळत नाही. गेट लिहिली, क्वालिफाय झालो, स्कोर आला माझा, मग मी जाऊन IIT दिल्लीमध्ये ॲडमिशन घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचं गेटचं असं आहे की गेट क्वालिफाय करून जो IIT मध्ये ॲडमिशन घेतो त्याला गेट स्कॉलरशिप मिळते. आता मुंबईमध्ये मला महिन्याचे सुरुवातीला फर्स्ट इयर सेकंड इयरला 600 रुपये मिळायचे पर महिना. मग लास्ट युनिव्हर्सिटी 600 ते 700 झाले, बागायचं बरं का तेवढ्यात 350 वगैरे मेस बिल यायचं आणि उरलेल्या पैशामध्ये आपला महिना निघायचा. दिल्लीमध्ये जेव्हा गेलो मी जॉईन झालो तेव्हा 1800 रुपये स्कॉलरशिप. आणि दिल्लीची मेसचं वैशिष्ट्य असं होतं आमच्या IIT च्या मेसमध्ये की 650 रुपयाचं मेस बिल यायचं, पण तुम्हाला बाहेर काहीच खायला लागायचं नाही. म्हणजे सकाळी उठला की बेट्टी, म्हणजे खाली जाऊन तुम्हाला सकाळी चहा, नाश्ता, लंच, आफ्टरनून टी आणि डिनर एवढं सगळं जर तुम्हाला मिळालं तुम्हाला बाहेर काय कुठं कशाचे. त्याच्यामुळे उरलेले जे पैसे होते त्यातनं मग तुम्ही पुस्तकं विकत घ्या. आणि माझ्या मी होतो शिवालिक नावाच्या हॉस्टेलमध्ये, शिवालिक आणि विंध्याचलमधून इतकी लोक IAS IPS झालेत, महाराष्ट्रात आहेत खूप, म्हणजे माझ्याबरोबर असणारी त्या काळात. कोण कोण नाव तुम्हाला प्रभात कुमार साहेब माहित आहेत का, 93 बॅचचे? अच्छा, ते CADL होते? नाही, प्रभात कुमार साहेब इकडे पुण्यात नव्हते. अच्छा, त्यानंतर सिंगल साहेब, संजीव सिंगल साहेब जे होते ते सुद्धा तिथले. आम्ही एका काळाची बॅच किती सालची आणि त्यामध्ये कोण कोण होतं महाराष्ट्रातलं? 94 म्हणजे IIT मध्ये कोण नव्हतं? IIT मध्ये. तुम्ही जेव्हा सिलेक्ट झाला तेव्हा तुमच्या बॅचचे कोण कोण अधिकारी? माझ्या बॅचचे आहेत आशुतोष डुमरे आहेत, त्यानंतर देवेन भारती, त्यानंतर सुखविंदर सिंग, अनुप कुमार सिंग, विनीत अगरवाल, माझे बॅचमेट. आणि जेव्हा तुमचं ट्रेनिंग होतं तेव्हा तुम्हाला काय बेसिक शिकवलं जातं ते जरा आपल्या, म्हणजे बघा ट्रेनिंग सांगतो तुम्हाला मी क्विकली. 3.5 महिन्याचा फाउंडेशनल कोर्स होतो मसुरीमध्ये, जिथे बऱ्याचशा सर्व्हिसेस असतात, ते फार जनरल ओव्हरऑल व्ह्यू तिकडे मिळतो. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंगसाठी हैदराबादला यायला लागते, हां, जे नॅशनल पोलीस अकॅडमीला. तर तिथं 10 महिन्याचं पहिला तो हे होता, स्पेल होता. तर त्याच्यामध्ये इनडोर आणि आउटडोर असे 2 प्रकार असायचे. आउटडोरमध्ये फिजिकल फिटनेस, ज्याच्यामध्ये मग PT यायची, मग क्रॉस कंट्री रन यायचा, ऑब्स्टॅकल्स यायचे वगैरे वगैरे. त्यानंतर परेड आणि ड्रिल हा फार महत्त्वाचा कंपोनंट असायचा. आणि तिसरं असायचं वेपन्स, टॅक्टिक्स वगैरे वगैरे, हे सगळं आउटडोरमध्ये प्रामुख्याने कवर व्हायचं. इनडोरमध्ये बेसिकली IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, पोलीस ॲक्ट्स, पोलीस प्रोसिजर्स, हे थिअरी आणि प्रॅक्टिकल. हो, प्रॅक्टिकल लॅब्स असतात तिथे, म्हणजे बेसिकली एक क्राईम सीन दिला जातो, मग तिकडे गेल्यावर काय करायचं ते सगळं. आणि वेगळे वेगळे विषय असतात, जसं फोरेन्सिक मेडिसिन आहे, फोरेन्सिक सायन्स आहे, हे पण शिकवलं जातं. काही थोडेसे मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस असतात, पण थ्रस्ट एरियाज IPC CRPC एव्हिडन्स ॲक्ट आणि पोलीस ॲक्ट्स, हे तिथे. आणि आउटडोर तिथे ॲक्च्युली अकॅडमीमध्ये महत्त्वाचं आउटडोर आहे, इनडोर जे आहे ते आहे, परंतु थ्रस्ट एरियाज आउटडोर. कारण आर्मी ही आपलं पोलीस ही आर्मीच्या लाईन्सवरती मॉडेल झालेली आहे, त्याच्यामुळे. कारण हे बघा, भारतीय पोलीस ही युनिक आहे, ती युनिक आहे म्हणजे ती सगळं काय करते जे की तिकडची पाश्चात्य देशातली पोलीस करत नाही. जसं फॉर एक्झाम्पल BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, टॉप ब्रास सगळा IPS आहे,
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे काय? आर्मीच आहे ऍक्च्युली. मग तुम्ही सीआयएसएफ सीआरपीएफ? बघा, मी सीआयएसएफ सीआरपीएफ ला, जी बीएसएफ आहे, बीएसएफ इज ट्रेन टू फाईट वॉर. बरोबर. तुमची सीआरपीएफ जी आहे ती इंटरनल सिक्युरिटी साठी, लॉ अँड ऑर्डर मेंटेन आहे. तुम्ही सीबीआय जा, इन्व्हेस्टिगेटिव्ह विंग हेडेड बाय आयपीएस. हे सगळेच ऑर्गनायझेशन हेडेड बाय आयपीएस. इंटेलिजन्स ब्युरो जिथे इंटेलिजन्स कलेक्शन आहे, इट इज हेडेड बाय आयपीएस. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये मला असं सांगायचं की सगळे म्हणजे मल्टिपल टाईपच्या ड्युटीज आहेत. म्हणजे एक तर तुम्हाला वॉर सुद्धा फाईट करायला, एनएसए सुद्धा, आयपीएस एनएसए सुद्धा आपण पाहिलं की आयपीएस सर्व्हिस मध्ये झालेले आहेत. हा, तर सांगायचं मला थोडक्यामध्ये काय की ह्याच्यामुळे आउटडोर महत्वाचा आहे. तुमच्या लक्षात आलं का? हा, 94 सुनील रामानंद जेव्हा तुम्ही प्रमोट, म्हणजे अगदी सुरुवातीचं आणि आत्ता जे काय फरक पडलाय? आत काय होतं की सुरुवातीची झील ती जी हे असतं काहीतरी आपण आदर्श घेऊन आलेलो असतो. मी असं सांगू शकतो की माझ्यामध्ये नाही फार फरक पडला. म्हणजे मी ज्या व्हॅल्यूज घेऊन होतो त्याच्यामध्ये मला नाही वाटत की देर हॅज बीन एनी चेंजेस. सच मी माझ्या व्हॅल्यूज रिटेन केलेल्या आहेत. हे मी जे माझं कॉन्स्टंट मला वाटतं ते मी सांगतो. आफ्टर ऑल दी पब्लिक इज द बेस्ट जज. बदल काय झालेला आहे इन द सेन्स की मी पहिला फार हायपर टेक्निकल असायचो. म्हणजे ह्युमन अँगल पेक्षा लॉ अँगल. तुमच्या लक्षात आला की कायदा असा म्हणतो असं असं आहे, ते असं तसं आहे. शेवटी कायदा आहे काय? कायदा इज अ व्हेकल, जस्टिस इज द डेस्टिनेशन. तुमच्या लक्षात आला काय? म्हणजे माणूस कायदा पाळण्यासाठी जन्माला आलेला नाही आहे. माणसाला रेग्युलेटरी काहीतरी फ्रेमवर्क पाहिजे, म्हणजे तो ॲनिमलसारखा किंवा तो व्यवस्थित वागेल यासाठी कायदा आहे. आणि त्याच्यामुळे लॉ इज नॉट एन एंड इन इट सेल्फ. लॉ सर्व एज अ मीन्स टू अचीव दॅट एंड. याची आपल्याला ओवर अ पिरियड ऑफ टाईम रिअलायझेशन होतं. बरोबर. आणि दॅट मेक्स यू मोर मच्युअर. आता दुसरी गोष्ट काय होती की पोलीस खात्यामध्ये जसं जसं तुम्ही सिनियर होत जाता ना, तसं तसं तुम्ही फील्ड ॲक्टिव्हिटीपासून थोडासा अलिप्त होत जाता. तर त्याच्यामुळे जे इनिशियल फेज होता आमचं, आम्हाला तर अजून मला आठवतं जेव्हा आम्ही नवीन जॉईन झालो होतो ना, तेव्हा रजा तर दूरची गोष्ट. शनिवार रविवारी ऑफिसला जायचं अपेक्षित असायचं किंवा पोलीस मॅन शुड बी सीन ऑलवेज. तुमच्या लक्षात आलं का? आणि ते म्हणजे पहिले 10 म्हणजे जे होते ना, ते म्हणजे सैरा वैरा पडलेच होते. अच्छा. मग त्याच्यानंतर थोडं सिनियर झालं की मग माणूस जास्त सुपरवायझरी रोलमध्ये येतो. ओके. हो हो हो. आणि पण अनेकांचं जे ऑफिसर असतात, अनेकांचा कल अगदी जेव्हा तुम्ही तुमचे आय पी एस लोक सीबीआयमध्ये वगैरे जातात, काही ना ॲनालिसिसमध्ये, काही ना इन्व्हेस्टिगेशनमध्ये रस असतो, काही ना तुम्ही म्हणतात सुपरवायझरीमध्ये. तुम्हाला कोणता रोल आवडतो की कसं कशा पद्धतीने तुम्ही पाहता? की आम्ही पाहिलं की काही काही अधिकारी अगदी डीजी लेवलला गेले तरी त्यांचा एक इन्व्हेस्टिगेशनमधला रोल किंवा एक उत्साह कायम टिकलेला असतो. नाही, मला इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूप आवड आहे. बरं. आणि मी जेव्हा सीआयडीमध्ये गेलो तेव्हा मी बरंच काही शिकलो. की इन्व्हेस्टिगेट करत असताना तुम्हाला बॅक टू बेसिक्स कसं जायला लागतं. अर्थात तुम्हाला मी अजूनही याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट सांगतो. जे आम्ही शिकलो ॲज ट्रेनीज आणि जे आता शिकतायत, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे. आणि दिस इज प्रायमरिली बिकॉज ऑफ सायबर क्राईम्स. जेव्हा ब्रिटिशांनी कायदे बनवले, आयपीसी बनवला आणि बाकीचे सुद्धा कायदे, आयपीसीचा थ्रस्ट एरिया आहे बॉर्डर, बॉडी अँड प्रॉपर्टी ऑफेन्सेस. बॉडी ऑफेन्सेसमध्ये मारहाण, खून, असॉल्ट, हर्ट हे कंट्रोल करणं, आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये थेफ्ट, दरोडा, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट वगैरे वगैरे हे थ्रस्ट एरिया. हेच आम्ही करत आलो. कालांतरानंतर इंटरनेट आला. आता 2000 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आला त्याचा बेसिक उद्देश होता की जे तुमचे ई डॉक्युमेंट्स आहेत त्यालासुद्धा कागदाच्या डॉक्युमेंटचं स्टेटस द्यायचं. म्हणजे तुम्ही जर माझ्याशी कम्प्युटरवरती एक लेटर पाठवून कॉन्ट्रॅक्ट साईन केला, मग त्याला डिजिटल सिग्नेचर किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मारून इट विल बी ट्रीटेड ॲज अ डॉक्युमेंट. कागदाची गरज नाही. हे त्याचा मेन उद्देश. 2000 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये सायबर क्राईम्सबद्दल अतिअल्प आहे. पण मग कालांतराने तर जसं काही सगळं जगच डिजिटाईज होत झालं तसं सायबर क्राईम्समध्ये सुद्धा बूम आला. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्स आपण आता वाढत चाललंय सगळं. मग क्रिप्टो आला, हे आलं, ते आलं, दिस दॅट अँड दी अदर.
तर त्याच्यामध्ये ह्याचा आता या क्राईमचा व्हॉल्युम एवढा वाढत चालला आहे आणि याची सिव्हिरिटी सुद्धा एवढी आहे. किंवा माणूस समजा एखाद्या दरोडा टाकला किती पैसे घेऊन जाईल, काहीतरी घेऊन जाईल, पण सायबर क्राईममध्ये त्याला लिमिट आहे का? तर त्याच्यामुळे आता ना सायबर क्राईम या विषयावरती आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस, पूर्वी इकॉनॉमिक ऑफेन्सेसला सुद्धा व्हिजिटेशन वगैरे असं काही नसायचं आणि मार्जिनलाइज्ड होतं. आता इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि सायबर क्राईम हे जे दोन विषय जे आहेत ते विषय फार महत्त्वाचे झालेले आहेत. आता सायबर क्राईममध्ये प्लेयर्स खूप आलेत. पहिला आहे तुमचा इन्व्हेस्टिगेटर जो की पोलीस ऑफिसर आहे, ज्याला डिजिटल एव्हिडन्स कलेक्ट करायचा आहे आणि तो कलेक्ट करून कोर्टासमोर जेव्हा तो घेऊन जाईल तेव्हा तो एव्हिडन्स ॲडमिसिबल असला पाहिजे आणि तो क्रेडिबल असला पाहिजे. तुमची जी चेन आहे, जी हँड ओव्हर करायची चेन जी आहे आणि टेम्परिंगचा इश्यू जो आहे, क्रेडिबिलिटीचा जो इश्यू आहे, तो आयोला शिकून घेण्याची फार गरज आहे. तिथं कुठेतरी ती चेनमध्ये जर एखादी विंक लिंक आली तर तो एव्हिडन्स ची क्रेडिबिलिटी निघून जाते. दुसरा तुमचा डिफेन्स काउन्सिल, तुमचा सॉरी प्रॉसिक्युटर, प्रॉसिक्युटरलाही त्याचं नॉलेज पाहिजे. तिसरा फार मोठ्या प्रमाणामध्ये आता एक्सपर्ट्स लागतात, जसं तुमचे कॉस्मॉस बॅगची केस झाली, एक्सपर्ट्सला बोलवतात. आता हे सगळं वेब आणि हे वेब वर्ल्ड एवढं वास्ट आणि कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की देर इज नो पर्सन हू कॅन क्लेम टू बी अन एक्सपर्ट इन ऑल एरियाज. यू शुड नो हुम टू कॉल. बरोबर. सायबर एक्सपर्ट हॅकर, वेदर ही इज ट्रूली एन एक्सपर्ट इन द केस ऑफ दिस पर्टिक्युलर. आपण एका केस मध्ये पाहिलं पुण्यातल्याच की ज्यांना लोक क्लेम करतात मला सगळे येतं सायबर. हो नाही, आपण एका पुण्याच्या केस, पण ते तुम्ही जरा ते एवढं, तुम्ही सीआयडी मध्ये तुम्ही काय शिकला, तुमचा एक तुमचा तुम्हाला पुढे सांगतो ना. तर सीआयडी मध्ये सायबर क्राईम्स नव्हते पण मी काय शिकलो तुम्हाला नंतर सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर. आता प्रॉब्लेम काय होतो, जुन्या काळचे जे लोक आहेत, पर्टिक्युलरली असे जुन्या काळची लोक ज्यांना आर्ट्स फक्त लॉचं बॅकग्राऊंड आहे, ते फार सोपं नाही आहे बरं का हे सगळं, हे ट्रायल घेणे, ते एव्हिडन्स ॲप्रिशिएट करणे आणि एक शेवटी एक तुमचं जजमेंट देणे, इट इज नॉट अन इझी जॉब ॲट ऑल. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर हिअर. तर यंगर जनरेशन जी आहे, बरेचसे इंजिनियर्स पण त्याच्यामध्ये आता आलेले आहेत, तर आय थिंक दे आर बेटर इक्विप्ड. ते जास्त चांगलं त्यांना हे समजतं सुद्धा. आणि आमच्या सगळ्यासारखी जे आता थोडेसे सिनियर लेवलला पोचलेले आहेत, तर वी स्ट्रगल अ लिटल विथ दीज इश्यूज. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, बट बिकॉज इट इज लाईक लर्निंग, टीचिंग अन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. तर दिस इज वन पर्टिक्युलर. मी सी आय डीमध्ये काय शिकलो हे तुम्हाला सांगतो की एक महत्त्वाची गोष्ट मी जी शिकलो ही की जेव्हा तुम्ही ती केस तयार करता तुम्ही प्रिझ्युम करू नका की तुम्हाला लॉ माहिती आहे. यू रीड द बेअर ऍक्ट. जे नॉर्मली 302 मर्डर झाला, मर्डरचं काय डेफिनेशन आहे 299 मध्ये, एखाद्या क्लिष्ट केसमध्ये वेदर इट अप्लायज, तर यू शुड कीप रीडिंग द बेअर ऍक्ट. आणि त्याच्यावरती जर काही लँडमार्क जजमेंट्स असतील तर ते सुद्धा पाहत पाहत तुमचे तुम्ही तयार केलेला जो एव्हिडन्स तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे त्या एव्हिडन्सकडे तुम्ही पहा. जे काही तुम्हाला पोपटपंची आहे की सरकारी नोकरास अडथळा 353 असं नका बघू, तुम्ही 353 काय म्हणते ते वाचा, सी वेदर दोज इन्ग्रेडियंट्स अप्लाय, हे नंबर एक आहे. नंबर दोन, जो आयो इन्व्हेस्टिगेट करून पेपर आणतो ते पाहून यू शुड बी इन अ पोझिशन टू गिव्ह हिम क्वालिटी ॲडवाईस. म्हणजे कसं असतं, सी आय डीमध्ये जेव्हा एका डेस्कवरून दुसऱ्या डेस्कवर फाईल जाते, देअर हॅज टू बी व्हॅल्यू ॲडिशन. आणि ही व्हॅल्यू ॲड होत 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 ही केस शेवटी कोर्टामध्ये गेली पाहिजे. नंबर दोन, यू शुड ऑल्सो मस्टर करेज, मी आता शब्द बरोबर आहे का नाही मला माहीत नाही, यू शुड ऑल्सो मस्टर करेज टू फाईल क्लोजर रिपोर्ट्स इन फिट केसेस. जे लोकांना करेज नाही आहे, आज लोक सगळे सरसकट चार्जशीट करतात. तर जर एखाद्या केस आली म्हणजे प्रॉसिक्युशन झालंच पाहिजे असं नाही, काही ठिकाणी तशी परिस्थिती नसते.
इदर इट बिकॉज ऑफ लॅक ऑफ एव्हिडन्स ऑर बिकॉज ऑफ सम अदर फॅक्टर्स. तर अशा वेळेला तुम्हाला ती केस क्लोज करावी हे लिहायची धाडस पाहिजे, धाडस पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट नंबर शिकलो. आणि एस्पेशली काही काळाला एक कस्टोडियल डेथ्स किंवा या प्रकारच्या ज्या केसेस असतात जे मेजर थोडासा कम्पॅशनेट व्ह्यू घ्यायची गरज असते तुमच्या, पण नाही घेतला जात. मी माझं मत आहे की थोडं कम्पॅशन पाहिजे. इट इज अ सोपं काम नाही आहे ना. सी पोलीसमन डील्स विथ ह्युमन्स इन अ फिजिकल सेन्स. तर चुका हे बघा, एखाद्याने काही केलं असेल तर मी पाठीशी घाला म्हणत नाही मुळीच, देन ही शुड बी ट्रीटेड इन दी अप्रोप्रिएट वे. पण एखादी बोनाफाईड जर एरर झाली असेल तर त्याला थोडं कम्पॅशनेटली पाहावं असं माझं वैयक्तिक मत. हे जेव्हा तुमची कादंबरी किंवा हे आलं तर काय रिएक्शन कसे आलं तुमच्या पोलीस वर्तुळात, त्याच्यावर कसे रिएक्शन? पहिली गोष्ट म्हणजे मला पहिली जी विनंती झाली ती विनंती आता मी लोकांची मराठीत करा म्हणून. बरं, ओके, हे पहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय माहिती, आता झाले असं की आजकालचं जे युथ आहे किंवा इन जनरल लोकांना एवढे 300-300 पानाचं वाचवत नाही, तर त्याच्यामुळे लोकांना आवड, ज्यांनी कोणी वाचले त्यांनी खूप मला चांगले रिव्ह्यूज दिले, आय मस्ट बी व्हेरी ऑनेस्ट. लोकांना त्यातली ती लिहिण्याची शैली पण आवडली. आणि मला थोडीशी ही भीती होती की थोडं स्लो पेसनं चाललं आहे का पुस्तक, पण तसं वाटत नाही, ॲडिक्युएट पेसनी गेलेलं आहे. त्याच्यामध्ये एक थोडासा म्हणजे फिक्शन तर आहेच आहे, परंतु थोडा पुलिसिया कंपोनंट पण मी शेवटी शेवटी घेतलेला आहे. फोरेन्सिक सायन्स, फोरेन्सिक मेडिसिन, कधी कधी डिसिजन मेकिंगमध्ये काय काय इश्यूज येतात. पोलीस वर्तुळात काय याच्यावर रिएक्शन सर? पोलीस वर्तुळात काय रिएक्शन? पोलीस वर्तुळात नाही की मराठीत कराने द्या, आम्हाला इंग्लिश वाचायला लावू नका, ही मेन रिएक्शन आहे. त्याची तक्रार ही तुम्ही मला वाटतं मनात घ्यावी आहे, त्याच्यावर नाही मी चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते फार सिरियसली घेतलेलं आहे ते. तर ते मराठीमध्ये करून मला होईल लवकरातल्या लवकर. सो दॅट इज मोर ओर लेस. एक तुम्ही शेवटचा एक दोन प्रश्न, तुम्ही राज्याचे तुरुंग प्रमुख म्हणून सुद्धा काही काळ काम पाहिलं, तर काय त्याच्यामध्ये तुम्हाला आढळलं किंवा जे शेअर करावं असं वाटतं त्याचे निरीक्षण? हे तुम्हाला हो, मी स्वतःला एवढ्यासाठी लकी समजतो कारण मी तीन गोष्टी पाहिल्या आहेत आयुष्यामध्ये. मी पोलीसमन म्हणून काम केले, मी त्याला आम्ही त्याला आता करेक्शनल सर्व्हिसेस म्हणतो, प्रिझनच्या करेक्शनल सर्व्हिसेसमध्ये काम केले. आणि मी लॉयर म्हणून पण आता एक डिग्री घेतली, LLB डिग्री घेतली. तर ही जी सिस्टीम आहे ना, ही सिस्टीम इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, प्रॉसिक्युटर, डिफेन्स काउन्सिल आणि ज्युडिशियल ऑफिसर्स, प्रत्येकाचा टग हा दुसऱ्या दिशेत असतो. पोलिसांचं म्हणणं असतं की मला एव्हिडन्स कलेक्ट करून ह्याला कन्व्हिक्ट करायचं. डिफेन्स लॉयर आपला तुमचा प्रॉसिक्युटर जो असतो त्याचा पण थोडाफार तसा कल असतो. डिफेन्स लॉयरचा कल असा असतो की सफिशियंट एव्हिडन्स असल्याशिवाय कन्व्हिक्ट करू नका. आणि तो तुमचा जो कोड ऑफ कंडक्ट जो आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया त्याच्यामध्ये ते इन्क्लूड पण केलेलं आहे की की फ्लिमझी एव्हिडन्सवरती क्रिमिनल केसमध्ये कन्व्हिक्ट करायचं नाही. पोलीसवाल्याला वाटतं की बेल मिळू नये, डिफेन्स काउन्सिलला पाहिजे असते बेल. ज्युडिशियल ऑफिसर थोडा बॅलेन्स्ड व्ह्यू घेतो. तर हे सगळे जे वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये टगिंग होतो यातून एक इक्विलिब्रियम निघतो, मिडल पाथ निघतो. सो एव्हरी एजन्सी हॅज इट्स रोल. जेव्हा मी जेव्हा करेक्शनल सर्व्हिसेसमध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट आली की देअर आय कुडंट हॅव बिहेव्ड लाईक अ पोलीस ऑफिसर. करेक्शनल लोकांना काय वाटतं त्याला जेलात पाठवा आणि त्याला हे करा आणि ते करा, त्या तो गुन्हेगार आहे. पण करेक्शनल सर्व्हिसेसचा किंवा करेक्शनल फिलॉसॉफी इन अ डेमोक्रेसी ती नाही आहे, रिहॅबिलिटेशनची फिलॉसॉफी आहे. तर त्याच्यामुळे एक म्हण आहे, म्हण फार महत्त्वाची म्हण आहे, मी ठिकठिकाणी सांगत सुद्धा असतो की वन गोज टू प्रिझन ॲज पनिशमेंट नॉट फॉर पनिशमेंट. तुमच्या लक्षात आलं का? तर जेव्हा तो बंदी आत येतो तेव्हा मी ॲज अ करेक्शनल ऑफिसर मी पोलिसवाल्यासारखं त्याला नाही पाहिलं पाहिजे, आता ये आत तुला दाखवतो, नाही. तिथं त्याला रिहॅबिलिटेट करायचं, त्याच्या ज्या क्रिमिनल टेंडन्सीज आहेत ते कमी करायचं आणि त्याला रिफॉर्म करून बाहेर पाठवायचं, हा तिथला अप्रोच असतो.
पोलीस अप्रोच उघड, त्याला आताच त्याला बेल नको आणि हे नको आणि परत आला तर त्याला रिअरेस्ट करा, हे ते ज्युडिशियल ऑफिसरचा एक मिडल पाथ. असं प्रत्येक या सगळ्या एजन्सीज ज्या आहेत या जरी डिफरंट डायरेक्शन्समध्ये पुल करत असल्या तरी त्यातूनच एक इक्विलिब्रियम तयार होतो आणि प्रत्येकाला आपला रोल आहे. ओके, पण तुम्ही तिथे असल्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन काय झालं की कसं हे करायला पाहिजे, की तुम्ही काय सुधारणा केल्या किंवा त्याच्यामध्ये बदल काय केले? हे बघा, म्हणजे ह्यावरती मी तुम्हाला एक तासाचं लेक्चर देऊ शकतो, परंतु मी तुम्हाला एक तासाचं लेक्चर ह्याच्यामध्ये देत नाही की ॲज अ करेक्शनल ऑफिसर वन्स अगेन यू हॅव टू बी कम्पॅशनेट. तुम्हाला कम्पॅशनेटली बघायला लागतं आणि शेवटी कसं आहे की तुम्ही तिथं पालक असता, त्यांची फ्रीडम गेलेली आहे जेलमध्ये आल्यामुळे, बरोबर आहे, दे आर नॉट फ्री टू मूव्ह आउटसाईड. त्यामुळे यू शूड एक पालक म्हणून त्यांच्याकडे तुम्ही पाहायचं असतं आणि एक पालक म्हणून तुम्हाला काय करायचं हा विचार करायचा असतो. योजना 1760 आहेत, मी त्याच्यामध्ये जात नाही, परंतु जसं की आम्ही एकदा या गणेश उत्सवामध्ये एक प्रिझनचा ढोल ताशा पथक बनवला आणि त्यांना विसर्जनाच्या दिवशी वाजवला ना त्यांनी जाऊन, तर म्हणजे दे वर सो टच्ड द प्रिझनर्स म्हणजे बंदी की काय काय रडले सुद्धा. मग ते म्हटलं आम्हाला कधी वाटलं नाही की आम्हाला म्हणजे, तर हा कम्पॅशनेट आणि पेरेंटल ॲटिट्यूड ठेवून काम करावं. ओके, तुम्ही ते प्रिझनच्या सगळ्यांनी करावं, मी नॉट मी, ऑल करेक्शनल ऑफिसर्स. जेलला जेल पोलीस नाव दिलेलं आहे, पण जेलला जेल पोलीस नाव पेपर नाही, जेल पोलीस नाही, ही इज अ करेक्शनल ऑफिसर, ही इज नॉट अ पोलिसमन. भारताच्या बाहेर म्हणजे भारत हा एकमेव देश आहे जिथं पोलीस अधिकारी करेक्शनल ऑफिसर्स म्हणून जातात, बाकी जगात असं कुठंही नाही. पोलीस ऑफिसर करेक्शनल ऑफिसर म्हणून जाऊच शकत नाही, कारण त्याचा रोलच वेगळा आहे पूर्णपणे. ॲब्सोल्युटली, आम्हीच टाकतो आत की त्यांना, आम्हीच तिकडे त्यांना करेक्शन करणार, असं कसं काय असं, दॅट इज नॉट फेअर. असं मग तुमच्या डोक्यामध्ये दुसरा कोणत्या पुस्तकाचा विषय आहे? मराठी सोडून आणखीन काही आहेत? दोन तीन विषय आहेत. तर मी एक योगिता नावाचं एक माझ्या गडचिरोलीच्या अनुभवावरती पुस्तक लिहायसाठी मटेरियल गोळा करतोय, ती पण अशी स्टोरी आहे, ती काय आयडियोलॉजिकल काही नाही त्याच्यामध्ये, नाही कहाणी. मी स्टोरी रायटर आहे, आय प्रिफर टू टेल नाईस सॉफ्ट स्टोरीज, म्हणजे जे की चहा पिता पिता वाचताना मजा यावी एवढं, ते म्हणजे असे हेवी ड्युटी स्टफ काही नाही त्याच्यामध्ये, ते काय. आणि मग अजून एक दोन तीन, मी एक प्रिझन्सवरती मी एक विषय एक्सप्लोर करत आहे, तर बघू कसं कसं होतं. पहिला सध्या मी याचं मराठी करणार. सर, तुम्ही योगिता नावाच्या पुस्तकावर विचार करता, नक्षलवादी काय आहे नक्की योगिता प्रकरण? मी गडचिरोली येथे 3 वर्ष DIG म्हणून, पहिला DIG होतो मी गडचिरोली रेंजचा. तर एकदा सकाळी 7 च्या दरम्यान एक कॉल आला हेडक्वार्टर्सला की एक माकड चुहा नावाचं एक हे आहे, ठिकाण आहे जिथे एक्सचेंज ऑफ फायर झालेलं आहे, म्हणजे गोळीबार झालेला आहे. आणि मग मी पटकन तयार झालो आणि तेव्हा माझ्याकडे हेलिकॉप्टर होतं, तर ते हेलिकॉप्टर घेऊन, सॉरी किती सालची गोष्ट आहे ही, 2011-12 च्या दरम्यानची आहे. तर तिथे मी लँड झालो आणि मग तिथे एंगेजमेंट झाली आणि मी पोचेपर्यंत तो दलम निघून गेला होता. म्हणजे एक महिला नक्षल त्या मक्याच्या शेतात होती, मग त्या एंगेजमेंटमध्ये ती हे झाली, मारली गेली, मग तिला घेऊन इकडे आम्ही मग परत विड्रॉ झालो होतो. तर त्या इन्सिडंटनी इन्स्पायर होऊन मी एक अशीच एक नॉवेल लिहायच्या विचारामध्ये आहे. हे नॉवेल, जसं मी मगाशी बोललो, हे नॉवेल आयडियोलॉजी त्याच्यात काही नाही आहे, प्लेन स्टोरी. हां, प्लेन स्टोरी. मी स्टोरी रायटर आहे, मी काही. पण तिथला तुमचा कामाचा अनुभव कसा होता? तुम्ही चंद्रपूरला पण सुरुवातीला होता, नंतर गडचिरोली, तर नक्षलवादीचा वेळेला कामाचा अनुभव कसा? त्या काळामध्ये म्हणजे तो काळ असा होता की तेव्हा मी तिकडे असताना मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये 2009-10 तेव्हा तो दंतेवाडाची घटना घडली होती, म्हणजे ज्यामध्ये 76 CRPF बरोबर. तर हो, तर तेव्हा दंतेवाडा बिजापूर वगैरे जो होता तो खूप मोठा हॉटबेड झाला होता. तर तेव्हा परिस्थिती नाजूक असायची आणि IEDs चा पण वापर व्हायचा आणि
समस्या होती तेव्हा. योग्यतेची तुम्ही स्टोरी जी सांगता पण काय योग्यता ती का त्या चळवळीत आली होती किंवा काय तुमचं काय अनालिसिस होतं त्याच्यावरती? मी त्याच्यात जातच नाही. आय एम नॉट गेटिंग टू ऑल दॅट. एक मी प्लेन स्टोरी एक जी म्हणतो ना की वन्स अगेन दिस इज ही आयडियोलॉजिकल नॉवेल नाही. मला म्हणजे ही आयडियोलॉजी किंवा ती आयडियोलॉजी असं काहीच नाही. याच्यामध्ये एक स्टोरी लिहायची आहे. पण महिलांचा सहभाग तेव्हापासून म्हणजे होता अगदी आधीपासून होता. आधीपासून तर त्याच्यामध्ये एक म्हणजे मला त्या ठिकाणचं वर्णन करता येईल. म्हणजे गडचिरोली हे अर्थात गडचिरोलीवरती पुस्तकं लिहिली गेली असतीलच परंतु थोडंसं त्या ठिकाणाबद्दल लिहिता येईल. तिकडच्या लोकांबद्दल लिहिता येईल आणि एक पोलिसमनच्या जीवनाबद्दल सुद्धा लिहिता येईल. तिथं काम करणं किती कठीण आहे, तिथं काम करताना काय काय, तर ह्या गोष्टी माझ्या थ्रस्ट एरिया आहे. अच्छा अच्छा. पण हा तुम्ही नगरला एस पी होता किंवा मुंबई मधला डी सी पी होता आणि गडचिरोली डी आय जी, तो कसा फरक पडतो ते जर आपल्याला? काही साम्य नाही आहे. काही साम्य बर. तिथे तुम्हाला ऑपरेशनली ऍक्टिव्ह राहायला लागतं. म्हणजे तुम्हाला बेसिकली जंगलामध्ये जाऊन नक्षल्सना एंगेज करायला लागतं. आणि तर त्यामुळे आम्ही नेहमी गमतीत म्हणतो ना की काय व्हायचं की हे जे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून फौजदार ट्रेनिंग झालं की काय काय लोकांना डायरेक्टली पहिला गडचिरोलीत गेलं तर मग काम काय, त्या आउटपोस्टवरती पोस्टिंग झाली की सकाळी उठलं की लोकांना फॉल इन करायचं, आपली AK-47 घ्यायची आणि जंगलामध्ये पिंजून जंगल काढून यायचं, हेच काम. गस्त घालणे, हां, पिंजून काढून येणे. मग त्याची बदली जेव्हा गडचिरोलीमधून कुठं दुसरीकडे झाली, फॉर एक्झाम्पल बॉम्बेत झाली, पुण्यात झाली, तर तो भांबावून जायचा, त्याला कागद पेन आणि पंचनामा. तर ते अगदी डिफरंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल जिथे कुठं बाकीच्या ठिकाणी इन्सर्जन्सी वगैरे आहे तर तिथं तुम्हाला ऑपरेशनली ॲक्टिव्ह राहायला लागतं. तिथल्या चॅलेंजेस वेगळ्या आहेत. इकडे डोक्याचं काम जास्त आहे. फिजिकली ऍब्सोल्युटली तुम्हाला बंदूक घे, सगळी AK-47 टाकली पाठीवरती, लोकांना फॉलो इन केलं आणि निघाला. ओके, असंच ते लाईफ आहे. मेन दॅट इज द मेन जॉब. दॅट इज द मेन जॉब. तर सर थँक्यू, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधल्याबद्दल आणि वाचकांनी देखील हे पुस्तक आवर्जून वाचावं अशी मी नक्कीच शिफारस करेन. नक्की नक्की वाचावं. मी अशीच सर्वांना विनंती. थँक्यू सर.